मुंबई अग्निशमन दलानं मोठा गाजावाजा करत खरेदी केलेला रोबोट सध्या धुळखात पडलाय. गेल्या 2 वर्षात केवळ 7 किरकोळ आगीच्या ठिकाणी रोबोटचा वापर झालाय. तांत्रिक मर्यादेमुळे आता रोबोटचा वापर केवळ बेसमेंट मधील घटनांमध्ये करण्यात येतोय. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने घेतलेला रोबोट अग्निशमन दलासाठी पांढरा हत्ती ठरलाय. 2018 मुंबई अग्निशमन दलाने रोबोट विकत घेतला होता. रोबोट आणि त्याचे वाहन यावर साधारणतः 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. रोबोट व त्याचे वाहन हाताळायला काही जवानांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं. वांद्रे येथील 22 जुलै 2019 MTNL आग प्रकरणात पहिल्यांदाच रोबोटचा वापर करण्यात आला. मात्र आगीच्या ठिकाणी काही अडथळ्यांमुळे रोबोट पुढे सरकू शकला नाही. यावेळी रोबोटच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, पण भविष्यात या रोबोट्सला अधिक सक्षम बनून हे रोबोट्स अपेक्षेप्रमाणे काम नक्कीच करतील, असे मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी शशिकांत काळे यांनी म्हटले आहे.